नमस्कार मित्रांनो, मी आहे आनंद पवार। तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण तुम्हाला चिमणी घरात येणे शुभ असते की अशुभ असते ह्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। चिमणी एक अगदी छोटासा पक्षी तर सर्वांनाच माहीत असेल, शहरी भागात आता जास्त दृष्टीस पडत नाही, परंतु ग्रामीण भागात अजूनही चिमण्यांच्या चिवचिवटाने गावकरी जागे होतात। चिमण्यांची प्रजा ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे असे म्हटले जात आहे, म्हणून बहुतेक व्यक्ती त्याविषयी जागरूक होत आहेत। बहुतेक ठिकाणी चिमण्यांना दाणे टाकले जातात व छोटे छोटे रेडीमेड घरे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी खिडकी बाल्कनीमध्ये ठेवली जातात। बहुतेक ठिकाणी चिमण्यांना दाणे पाण्याची सोय केलेली आपल्याला दिसून येते। असे का होईना, पण चिमण्यांचे संवर्धन झाले तर खूपच चांगले आहे। आज आपण याच चिमण्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत। चिमण्यांचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे। चिमण्यांच्या विविध हालचालीवरून, त्यांच्या वागणुकीवरून आपल्याला काही संकेत मिळत असतात। आज आपण चिमण्याकडून मिळणाऱ्या संकेताबद्दल जाणून घेणार आहोत। तर चला तर मित्रांनो जाणून घेऊया। मनुष्याच्या जीवनात सुख दुःख चढउतार हे येतच असतात। कधी काय होईल हे आपल्या हातात नाही, आपण त्या घटना होण्यापूर्वी जाणून घेऊ शकत नाही। चांगली घटना असो किंवा वाईट घटना, परंतु आपल्या जीवनात काही अचानक घडत असते। अचानक वाईट दिवस येतात किंवा अचानक काळ बदलत असतो, आपण मालामाल होतो, परंतु ह्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसते। पण काही प्राणी पक्षी ह्यांच्या संकेतावरून आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनेविषयी घडण्यापूर्वीच्या जाणून घेऊ शकतो। चिमणीचे घरात येणे शुभ खूप शुभ असते असे म्हटले जाते। चिमणीने घरात किंवा बाल्कनीत घरटे केले किंवा आपल्या डोक्यावरून ती उडून गेली तर खूप शुभ असते असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये चिमण्या बिनधास्तपणे ये जा करतात त्या घरात साक्षात भगवंताचे वास्तव्य असते। असे चिमणीचे जर आपल्या डोक्यावर बीट केले तर खूप शुभ असते। बीट केले म्हणजे जी चिमणी आपल्या डोक्यावरती जी घाण टाकते म्हणजे सीट करते। जर चिमणी आपल्या दारात किंवा घरात येऊन चिवचिवाट करू लागली तर समजून जावे, आता आपल्या घरात ऐश्वर्य व वैभवाचे आगमन होणार आहे। आपल्या जीवनात नवीन कार्याचा आरंभ होणार आहे। आपल्या घरात काहीतरी शुभ कार्य होणार आहे। जीवनात खूप पुढे जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संधी प्राप्त होणार आहेत, आपण त्या संधीचे सोने करणार आहोत। जर चिमणीने आपल्या घरात घरटे बनवले तर समजून जावे की आता लवकरात लवकर आपल्या घरात आनंदाचे आगमन होणार आहे। आपले घर सुख आणि समाधानाने भरून जाणार आहे। त्याशिवाय आपल्या घरावर काही संकट येणार असेल, बाधा येणार असेल तर ते ही नष्ट होईल असे म्हणतात। ज्या घरात चिमण्यांची येजा असते तिथे भगवंताचे वास्तव्य असते। घर नेहमी सुख आणि समाधानाने भरलेले राहते। कधी कधी आपण बघतो चिमण्या घरात घरटे बनवतात व निघून जातात, पुन्हा काही दिवसांनी परत त्या घरट्यात येतात। हे खूपच शुभ असते, त्यामुळे आपल्या प्रगतीचे विविध मार्ग खुले होतात। चिमणी घरात असल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कुठल्या कुठे निघून जाते। चिमणी हा एक छोटासा पक्षी आहे, परंतु आपल्याला इतके मोठे संकेत आनंद देत राहते। माहिती कशी वाटली आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोग